68 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत अल्फोन्सचा नवेना करूया। या नवेनेमध्ये भाग घेत असताना आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करू, जे आजारी आहे, दुःखी आहे, जे कोरोनाचे रुग्ण आहे, यांच्यासाठी आपण प्रार्थना करू। संत अल्फोन्सच्या मध्यस्थीनं ते बरे व्हावे, येशून त्यांच्यावर दया करावी म्हणून आपण प्रार्थना करू। आणि विशेष करून ज्या दाम्पत्यांना मुलं बाळ नाही त्यांच्यासाठी आपण संत अल्फोन्साकडे मध्यस्थीची प्रार्थना करू। आपण हात जोडूया, डोळे बंद करूया, आपली इतर कामं बाजूला ठेवून भक्तिभावे या प्रार्थनेमध्ये आपण भाग घेऊया। परमेश्वरात परमेश्वराला गौरव, आमेन। आणि पृथ्वीवर मानवांना चिरकाळ शांती व शुभ आशा, आमेन। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझे इच्छेप्रमाणे होवो, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझाच आहे, आमेन। दिनाना उंजावणाऱ्या, पाप्यांवर दयेचा वर्षाव करणाऱ्या हे प्रेमळ देवा, संत अल्फोन्स हिला आमची एक मध्यस्थिनी व आदर्श म्हणून आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। हे येशू, तुझ्या अनंत करुणेने, पवित्राच्या वाटेने जीवन जगण्यास भाग्य लाभलेल्या संत अल्फोन्साची आठवण करून आम्ही तुझी स्तुती करतो। क्रूसावरील तुझ्या बलिदानावरून संत अल्फोन्साला सणाचा अर्थ समजला, म्हणून ती आमची मध्यस्थिनी झाली, तिच्याप्रमाणे जीवनातील दुःखाचा आनंदाने स्वीकार करण्यासाठी हे येशू आम्हाला मदत कर। हे येशू, तू पवित्र आहेस, तुझ्या पावित्र्यात सहभागी होण्यास तू आम्हाला पाचारण करतो। कष्ट करणाऱ्या, जीवनातील ओझं वाहणाऱ्या आमचं तू सांत्वन करतो, आमच्या पापांची व अपराधांची तू क्षमा करतो। पिता, पुत्र, पवित्र आत्मा असणारे हे सर्वेश्वरा, आमेन। परमेश्वराच्या अभिवचनाची आठवण स्तोत्रगाराबरोबर आपण करूया। माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करेन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन। तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन, संकट समय मी त्यांच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन, त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन। पिता, पुत्र, पवित्र आत्म्यांचा गौरव असो, आता नित्य व चिरंकाळ, आमेन। हे प्रेमळ दयावंत येशू, तुझे प्रियजन म्हणून तू आमची निवड केलीस, क्रूसावरील मरणानं तू सैतानाचा पराभव केलास, देवाच्या राज्याचे रहस्य तू आम्हाला प्रकट केलीस, तुझ्या या अपार प्रेमाचा सदा गौरव असो। हे तारणाऱ्या येशू, तुझ्या परिपालनाची आम्ही आठवण करतो, आमच्या दुःखात आम्हाला मदत करण्यास देवदूताची व संतांची देणगी तू आम्हाला दिलीस, तुझे आम्हावरचे प्रेम ख्रिस्त सभेवर आम्ही अनुभवतो, भारतवासियांच्या सर्व गरिबांमध्ये मदत करणाऱ्यासाठी संत अल्फोन्सा हिची निवड तू केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, स्वतःला प्रेमाचे एक अर्पण म्हणून अर्पिण्यास संत अल्फोन्साला तू सामर्थ्य दिले,
विश्वास आशा व प्रीति या दैवी पुण्यांमध्ये आणि दारिद्र्य ब्रह्मचर्य व आज्ञाधारकपणा या शुभ मानातील पुण्यामध्ये वाढण्यास तू तिला मदत केलीस. पावित्र्याचे जीवन निष्ठेने जगणाऱ्या तिला आजारातील क्लेशाने तू पवित्र करून घेतलेस आणि ती आजारी लोकांची मध्यस्थिनी झाली. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून याचना करणाऱ्यांची मध्यस्थिनी म्हणून संत अल्फोन्सा हिला आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आपण गुडघे टेकूया. सर्वांनी एकत्र, हे येशू तुझ्या पवित्र हृदयाच्या घायामध्ये मला लपव. इतरांनी माझ्यावर प्रेम करावे, मला मोठेपणा द्यावे, या भावनेतून मला मुक्त कर. आदर व सन्मान मिळवण्याच्या कृत्यांपासून मला वाचव. एक अणु तुझ्या पवित्र हृदयातल्या प्रेमाच्या ज्वालेतील अग्नीचे कण होण्यास मला नम्र कर. मला स्वतःला व सर्व सृष्टीला विसरण्यास मला आशीर्वाद दे. समजावून सांगण्या पलीकडे माधुरी असणाऱ्या हे माझ्या येशू जगातील सर्व आनंद मला कडू वाटू देत. हे येशू तू नीतीचा सूर्य आहेस. तुझ्या पवित्र किरणाने माझ्या मनाला प्रज्वलित करून माझ्या बुद्धीला प्रकाशमय करून माझ्या हृदयाला पवित्र करून तुझ्यावरील प्रेमाने मला पेटवून तुझ्याशी मला एक रूप कर. आमेन. आपण बेरावया. आपण सर्व आनंदानं व आशेनं आपलं जीवन परमेश्वराच्या हाती अर्पण करून हे संत अल्फोन्सा आम्हासाठी विनंती कर असे म्हणूया. हे संत अल्फोन्सा आम्हासाठी विनंती कर. त्यागानं व दुःख सहनानं येशूच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या हे संत अल्फोन्सा आमच्या दुःखात जीवनातील क्लेशात दैवी इच्छा जाणून घेण्यासाठी व देवाच्या परिपालनेवर आश्रय ठेवून जीवन जगण्यात आम्हाला सामर्थ्य मिळावं म्हणून आम्हासाठी विनंती कर. काल्वरीच्या क्रूसावर जीवन अर्पण करणाऱ्या येशूप्रमाणे सुद्धा एक अर्पण म्हणून अर्पण्यात इच्छिलेल्या हे संत अल्फोन्सा आम्ही आमचं जीवन प्रेमाचं स्वदानाचं एक निरंतर अर्पण म्हणून अर्पण्यात आम्ही पात्र व्हावे म्हणून हे संत अल्फोन्सा आम्हासाठी विनंती कर. मला पूर्णपणे मी येशूच्या हाती दिलेला आहे, त्याच्या इच्छेनुसार त्याला माझ्याशी वागू दे असे म्हणणाऱ्या हे संत अल्फोन्सा प्रार्थनेची कृपा विश्वासाची शक्ती आशयाने परिपूर्ण झालेल्या जीवनानं देवाचा गौरव करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळावी म्हणून हे संत अल्फोन्सा आम्हासाठी विनंती कर. मला फक्त माझा येशू पाहिजे, इतर काहीही नको असे म्हणणाऱ्या हे संत अल्फोन्सा आमची मुलं तुझ्याप्रमाणे चांगुलपणा पावित्र्य सन्मार्ग दैवी विश्वास यात दृढ होऊन जीवन जगण्यात तरुणींना योग्य पाचारण मिळण्यात आशीर्वाद मिळावं म्हणून हे संत अल्फोन्सा आम्हासाठी विनंती कर. मी सर्वांवर प्रेम करते, मी कोणाचाही द्वेष करू शकणार नाही असे म्हणणाऱ्या हे संत अल्फोन्सा आमच्या देशाचे ऐश्वर्य व प्रगती यासाठी सर्व राज्यकर्ते यांना भरपूर आशीर्वाद मिळावा म्हणून हे संत अल्फोन्सा आम्हासाठी विनंती कर. पवित्र ख्रिस्त सभा, ख्रिस्त सभेतील सर्व अधिकारी यावर अपार प्रेम करून त्यांचा आदर सन्मान राखून त्यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या हे संत अल्फोन्सा, ख्रिस्त सभेचे परमाध्यक्ष पोप साहेब, इतर धर्मगुरु, व्रदस्थ, प्रापंचिक यांनी आध्यात्मिक दानानी दैवी गुणांनी परिपूर्ण होऊन देवाचा गौरव करण्यात यांना आशीर्वाद मिळावा म्हणून हे संत अल्फोन्सा आम्हासाठी विनंती कर. आपण विनंती माला घेऊया. ऐका
भारताचा सुकन्या येशूची तू लाडकी भारतवासियांसाठी येशू चरणी विनंती कर वेदना यातना सोसुनी क्रूस मार्गे गेलीस तू क्रूस सदा वाहण्या करावी विनंती सदा स्मित ठेवूनी दिला आनंद सर्वाना विसरावी दुःख म्हणूनी करावी विनंती सदा आज्ञा धारक होऊनी दारिद्र्याच्या पदावर पवित्र जीवन जगली करावी विनंती सदा सर्व सुटू दे शुद्ध नयनी दिसू दे सत्य ओठी राहू दे करावी विनंती सदा भांडण तंटा जाऊ दे शांती देशी नांदू दे प्रीती मानी वाढू दे करावी विनंती सदा आम्ही तुझी लेकरे येशू चरणी आई करावी विनंती सदा हालेलुया हालेलुया हे येशू चमत्काराची वरदान देऊन संत अल्फोन्साला आशीर्वादित केल्याबद्दल तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो हालेलुया हालेलुया हे संत अल्फोन्सा आज आम्ही श्रद्धेन आशेन तुझ्या चरणी आलो आहोत या नोवेनामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे आई येशूजवळ तू मध्यस्थी कर ज्यांना मूल बाळ नाही त्यांना बाळाची देणगी मिळू दे ज्यांना नोकरी नाही ज्यांना नोकरी मिळू दे जे व्यसनी आहेत ते लोक व्यसनातून बाहेर येऊ दे म्हणून हे आई येशूजवळ मध्यस्थी कर सर्व विद्यार्थ्यांसाठी हे आई येशूजवळ मध्यस्थी कर हे आई विशेष करून कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्या सर्वांसाठी येशूजवळ मध्यस्थी कर
हाँ आजार हाँ आजार हाँ महामारी हाँ महामारी हाँ विषाणु हाँ विषाणु अम्मा मधुन अम्मा मधुन आमच्या देशातून आमच्या देशातून दूर जाऊ दे दूर जाऊ दे दूर जाऊ दे दूर जाऊ दे म्हणून म्हणून हे आई हे आई येशू जवळ येशू जवळ मध्यस्थी कर मध्यस्थी कर मध्यस्थी कर मध्यस्थी कर हालेलुया हालेलुया माझ्या मागे येण्यास इच्छणाऱ्याने स्वतःचा त्याग करावा आपला क्रूस घेऊन मला अनुसरावे असे म्हणणारे हे येशू आमच्या जीवनातील क्रूस तुझ्या चरणी अर्पण करतो आमच्या सर्व गरजा जाणाऱ्या हे दयावंत प्रभू संदाल फोनच्या मध्यस्थीनं तुझ्यासमोर अर्पलेल्या या विनंत्या विशेष करून आजची ही विशेष विनंती दयेने ऐकून आम्हाला आशीर्वाद दे आम्हावर आमच्या कुटुंबियांवर या मंडळीवर ज्या ज्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे आमेन प्रेमानं प्रेरित होऊन मानवाला निर्माण करून त्यांचे परिपालन करणारा देवाचा गौरव असो तुझे एकुलते एक पुत्र आम्हाला देऊन दैवी जीवनात आम्हाला भागीदार केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आम्हा भारतीयांमधून संदाल फोनसाची निवड करणाऱ्या हे परमेश्वरा तुझ्या मध्यस्थीची याचना करणाऱ्या आमचा तू स्वीकार कर तुझ्या पुत्राचे उत्तम साक्षीदार म्हणून जीवन जगण्यात आम्हाला आत्मिक सामर्थ्य व जीवनाचे पावित्र्य दे जीवनातील प्रतिकूल गोष्टींना दुःखांना क्षमेने सामोरे जाण्यात पापांच्या आणि आजारांच्या सर्व बंधनातून मुक्त होण्यात आम्हाला आशीर्वाद दे रोज तुमच्या जीवनात तुमचे संरक्षण करण्यात येशू तुमा वर असो योग्य मार्ग दाखवण्यात येशू तुमा पुढे असो सर्वांवर प्रेम करण्यात येशू तुमच्या हृदयात असो पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन प्रणाम प्रणाम अल्फोन्सा भारदाची तू सुकन्ये प्रणाम प्रणाम अल्फोन्सा भारदाची तू सुकन्ये निवडूनी मार्ग क्रूसाचा झालीस तू धूर संद निवडूनी मार्ग क्रूसाचा झालीस तू धूर संत यादना वेदना दुःख सोशीले आजार कष्ट कुरकुर नाही नशाप राखी स्मित वोठी कुरकुर नाही नशाप राखी स्मित वोठी प्रणाम प्रणाम अल्फोन्सा भारदाची तू सुकन्ये प्रणाम प्रणाम अल्फोन्सा भारदाची तू सुकन्ये सहनाचा स्वर्ग मार्ग दाखविला तूच जगाला जीवनातील क्रूस वाहण्या शक्ती माग येशू चरणी जीवनातील क्रूस वाहण्या शक्ती माग
अल्फोंसा भारदाची तू सुकन्ने प्रणाम प्रणाम अल्फोंसा भारदाची तू सुकन्ने प्रणाम प्रणाम अल्फोंसा भारदाची तू सुकन्ने प्रणाम प्रणाम अल्फोंसा भारदाची तू सुकन्ने हालेलुया 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 हे येशु हे येशु आमा प्रत्येकाला आमा प्रत्येकाला आशीर्वाद दे आशीर्वाद दे आमच्या घराला आमच्या घराला आशीर्वाद दे आशीर्वाद दे माझ्या घराच्या उत्तरेला उत्तरेला दक्षिणेला दक्षिणेला पूर्वेला पूर्वेला पश्चिमेला पश्चिमेला तुझ्या पवित्र दूधाना तुझ्या पवित्र दूधाना उभकर सैतानाचा सैतानाचा वाईट शक्तींचा त्रासापासून आम्हा प्रत्येकांचं संरक्षण कर कोरोनाचा विषाणू आम्हा पासून दूर राहू दे या घरात तुझी शांती नांदू दे तुझी शांती नांदू दे हालेलुया 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 पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो तसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन हालेलुया हालेलुया सर्वांना जय येशू जय येशू